मी शारदाबाई पवारांची ना, सुप्रिया सुळेंचा दादा बहिणींना टोला, धंगेकरांसाठी खास घोषणा. राज्यातील महाविकास आघाडी विरोधात महायुती लढाईत आज अनेक शिलेदार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि त्यामुळेच पुण्यात सभांचा धडाका लागल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नामनिर्देशानंतर सभेत अनेक नेत्यांची भाषणं झाली. खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणातून नाव न घेता महायुतीच्या नेत्यांना लक्ष्य केलं. केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत फोडाफोडीचं राजकारण होत असल्याचं कोल्हेंनी म्हटलंय, तर खासदार सुप्रिया सुळेंनीसुद्धा आपल्या भाषणातून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी पवार कुटुंबातील बारामती मतदारसंघाच्या लढतीवर भाष्य करताना भाऊजाई सुनेत्रा पवार यांना टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित सभेतून त्यांनी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं आणि तसेच विजयाचा विश्वासही व्यक्त केला. दुसरीकडे पुण्यात महाविकास आघाडीतील शिरूरचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे, पुण्याचे रवींद्र धंगेकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित सभेत सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंची तोफ धडाडल्याचं दिसून आलं. बारामतीतील विकास मीच केलाय म्हणणाऱ्या अजित पवार यांना कार्य अहवाल पाठवणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. तर मी शारदाबाई पवारांची नात असल्याचं सांगत दादा बहिणींना टोलाही लगवलाय. मी 10 वर्ष निधी आणला नाही, त्यांना माझा कार्य अहवाल मी चांगलं पॅकिंग करून पाठवणार आहे, तो अहवाल मराठीतही आहे, असा टोला अजित पवारांना लगावला आहे. त्यांनी माझा कार्य अहवाल वाचला तर ते मलाच मतदान करतील. कार्य अहवाल वाचून अजित पवारांचं कुटुंब मलाच मदत करेल असं सूचित केलं आहे. तसेच मला म्हणतात की हे रडत बसतील, पण लक्षात ठेवा शारदाबाई पवारांची नात आहे, मी रडत बसणारी नाही, मला लढायला शिकवलं आहे, रडायला नाही. अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी दादा बहिणींना टोला लगावला आहे. बिचावर माझ्या रामोल दादावर तर प्रचंड टीका होते, मला कौतुक वाटतं त्या टीकेचं, कारण का गेले 10-15-20 वर्ष अमोलदादा आणि मी संघटनेत आम्ही एकत्र काम करतो आहे आणि घटस्फोट होऊन 7 महिने झालेत. मग 18 वर्ष आमच्या दोघांच्या विरोधात कोणी न बोलणारे आज आमच्याबद्दल वैयक्तिक टीका करत आहेत, पण अमोलदादा आणि मी कधीच वैयक्तिक टीका केली नाही आणि आमच्या संस्कृती बसतच नाही, कारण का आमच्या कामातून आणि आम्ही पार्लमेंटमध्ये केलेल्या कामातूनच आमची पोच पावती आहे. आणि हे इलेक्शन आता ना अमोलदादाच्या हातात राहिलं आहे ना माझ्या हातात राहिलं आहे, हे इलेक्शन आज महाराष्ट्राच्या जनतेने हातात घेतलेलं आहे आणि आज ही महाराष्ट्राची मायबाप जनता त्यांच्या अन्यायाला कंटाळली. लोक दबक्या आवाजात फोन करतात आणि सांगतात आम्हाला फोन आला होता. आता कोण फोन करतं, काय फोन करतं हे मला नाही माहिती, मी काय विचारत बसत नाही, कारण का दुसरे काय घर में झाकने का शौक नाही आहे मुझे. पण मला सगळ्यांना एक सांगायचं आहे की जो तुम्हाला धमकी देतो त्याला फक्त माझा मोबाईल नंबर द्या. याचं कारण असं की ते ज्यांना घाबरतात ना दिल्लीत, त्यांच्या समोरच अमोलदादा आणि मी भाषण करतो आणि डंके की चोट पे भाषण करतो. आणि मला माहिती आहे उन्हाळा खूप झालेला आहे, त्याच्यामुळे बर्फ म्हणजे आईस लागतोय सगळ्यांना. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI, ED, आणि त्याच्यामुळे ह्याची काय फार चिंता आपल्याला करायची नाही. हम लोग खाली हात आहे और खाली हात ही जाएंगे, पण खाली हात जाने के पहिले बहुत काम करना है क्योंकि देश की सेवा कर रही है. आणि मला या निमित्ताने तुम्हाला सांगितलं, इतके वर्ष मी मोठ्यांचा मान सन्मान म्हणून कधी ग्रामपंचायत, कारखाना, बँक, दूध संघ याच्यात कधी लक्ष घातलं नाही, कारण का माझ्यावर झालेले संस्कार असे की घरातला मोठा माणूस ते करत असेल तर आपण एक पाऊल मागे राहून मदत करावी, कधीही त्याच्यात गडबड करू नये. पण मला आज उपस्थित राहिलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगायचं आहे की आम्ही सगळे आता लोकसभा झाल्यानंतर विधानसभा होईल आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत, कारखाना, सोसायटी, कॉर्पोरेशन, जे कॉर्पोरेशनचं जी इलेक्शन होतील त्याला पूर्ण ताकदीनी महाविकास आघाडी लढणार आहे. त्याच्यामुळे आता बरंच काय काय सांगितलं जातं. माझ्यावरही अमोलदादा तुमच्यासारखी टीका होते की 10 वर्षात कुठलाच केंद्रातला निधी आला नाही. मला अतिशय प्रांजळपणे विनम्रतेने त्यांना सांगायचं आहे
की कदाचित माझा कार्य अहवाल तुम्ही वाचला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.